दिनांक 10 नोव्हेंबर रोजी अफजलखानाचा वध करून छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवशौर्य करून स्वराज्यावरील संकट दूर केले. त्या दिवसाची स्मृती म्हणून संभाजी आरमारच्या वतीने शिवशौर्य दिन छत्रपती शिवस्मारक शिंदे चौक येथे साजरा करण्यात येतो अशी माहिती संस्थापकाध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी दिली. दहा नोव्हेंबर 1659 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना संपवून हिंदवी स्वराज्याचा घास घ्यायचा असा निश्चय करून क्रूर कर्मा अफजल खान महाराष्ट्रामध्ये आलेला होता. आणि त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला एका वेगळ्या युद्ध कौशल्याचं दर्शन घडवलं. आजपर्यंत म्हणजे पौराणिक कथामध्ये आपण असे चमत्कार ऐकलेले होते, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी हा प्रत्यक्ष चमत्कार घडवला आणि अशक्य वाटणारी अशी गोष्ट अफजलखानाचा वध करून शक्य करून दाखवली. छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच संभाजी काऊजी, जिवाजी महाले या मावळ्यांनी देखील पराक्रमाची शर्त केली आणि हिंदवी स्वराज्याचा घास घेण्यासाठी आलेल्या औरंगजेबाला या मातीमध्ये मिसळण्याची कामगिरी देखील बजावली. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पराक्रम मोठा आहे म्हणून हा दिवस साजरा करायचा अशातला भाग नाही, तर शत्रू मेल्यानंतर त्याचा आदर सत्कार कसा करावा त्याचं उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं. मेल्यानंतर शत्रुत्व संपतं म्हणून अफजलखानाची कबर देखील प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधलेली आहे. आज देखील आपण प्रतापगडाला गेलं तर पायथ्याला अफजलखानाची कबर आपल्याला बघायला मिळते. ही कबर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानवतेचं आणि हिंदवी स्वराज्य कशा मानवतेच्या तत्वावर कारभार करत होतं याची निशाणी आहे. त्यामुळं तमाम भारतीयांना, छत्रपतींच्या मावळ्यांना अभिमान वाटावा असा आजचा दिवस आहे. संभाजी आरमार छत्रपती शिवाजी महाराजांची विचार प्रमाण म्हणून काम करते. शिवप्रताप दिनापासून प्रेरणा घेऊन अफजल खान बनून जर संकट आपल्यावर आलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे मावळे बनून त्याचा कसा खात्मा करायचा याची शिकवण आजच्या दिवसातून आपल्याला मिळते. आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य माणसावर येणारे संकट सोडवण्यासाठी शिवछत्रपतींचा हा पराक्रम प्रेरणा म्हणून संभाजी आरमार काम करत राहील. शिवप्रताप दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर तमाम भारतीयांना किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तरुणांना इतकंच आव्हान करतो की वेगवेगळे दिवस आपण साजरे करतो, व्हॅलेंटाईन डे असेल किंवा कुठलेही दिवस साजरे करतो, ते दिवस साजरे करण्यापेक्षा 10 नोव्हेंबरला जर तुम्ही शिवप्रताप दिन साजरा केला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा गायली, तर निश्चितपणे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज या आबाळाला टेकणारं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं आहे, त्याची प्रेरणा घेऊन आता सगळ्यांनी चांगलं काम करावं असं आव्हान देखील या माध्यमातून करा. 10 नोव्हेंबर अफजलखानाचा वध आपण आज शिवप्रताप दिन म्हणून साजरा करतो. यावेळी अफजलखानाने स्वराज्यावर चढाई केली होती आणि स्वराज्य काबीज करण्याचा पण उचलला होता. त्यावेळी त्यांनी महाराजांना भेटीचं सांगावं धाडला होता. त्यावेळी महाराजांनी त्यांना भेटण्याचं मान्य केलं होतं आणि त्यानंतर महाराजांनी अफजलखानाला भेटण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याखाली त्यांनी एक शामियाना उभारला होता. त्या शामियान्यामध्ये अफजलखान स्वतः होता. त्यावेळी अफजलखानाने एक शिवाजी महाराज स्वतः भेटायला येत आहेत ह्याच्यासाठी त्याला वाटलं की आपण यांच्या स्वराज्यामध्ये येऊन इतकं दारसानं म्हणजे राहतोय म्हणल्यानंतर शिवाजी महाराजांना त्यांनी एकदम किरकोळच असल्यासारखं केला. आणि त्यामुळं काय झालं की महाराज जेव्हा शामियान्यात पोचले त्यावेळी त्यांनी भेटण्यापेक्षा महाराजांवर वार करण्याचंच म्हणजे वारच केला. त्यावेळी महाराजांनी एक गनिमी काव्याने अफजलखानाचा पुतळा बाहेर काढला. तोच हा आज 10 नोव्हेंबर शिवप्रताप दिन म्हणून आपण साजरा करत आहोत. चक्रवृत्तीचा सर्वनाश कसा करायचा याचे एक उत्तम उदाहरण घालून दिलं. जगातल्या सर्वश्रेष्ठ युद्धामध्ये आजचा दिवस हा एक विशिष्ट युद्धकलेचा विभाग म्हणून बघितला जातो आणि त्याच्याकडे एक वेगळ्या शौर्यानं बघितलं जातं. आज 450 वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं ती युद्धकला आणि त्यांचे कौशल्य, दगलबाजीचा नाश कसा करायचा असतो, दगलबाजीचा शेवट काय असतो याचं उदाहरण शिवाजी महाराजांनी आजच्या दिवशी घालून दिलं होतं. त्यामुळे त्यांच्या आजच्या या शौर्यदिनास त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण आज